नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. भीमा कोरेगावच्या विजयी दिनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना जिल्हा बंदी करण्याची भीम आर्मीची मागणी. तृतीय पंथांच्या बिलामध्ये सरकारकडून अनेक चुका, तृतीय पंथांचा आरोप. भवानी पेठेतील सांबराळी येथे पहाटे लागलेल्या आगीत एक दुकान जळून खाक. आणि पिंपरी चिंचवड मधील अजब घटना, सुसाईड नोट लिहून कुटुंब झाले गायब. आता बातम्या सविस्तराने. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना भीमा कोरेगावच्या विजयी दिनाच्या पार्श्वभूमीवर आसपासच्या 5 जिल्ह्यातून जिल्हा बंद करण्याची मागणी भीम आर्मी संघटनेकडून करण्यात आली आहे. भीमा कोरेगावच्या विजयी दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चंद्रशेखर रावण हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मागील वर्षी कोरेगाव येथील विजय स्तंभावर अभिवादन करण्यासाठी गेलेल्या हजारो अनुयायी तसेच जनतेवर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून हा प्रकार घडल्यास असल्याचं भीम आर्मीकडून सांगण्यात आलं. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून भिडे आणि एकबोटे यांना पुणे जिल्ह्याच्या शेजारी 5 जिल्ह्यांमध्ये जिल्हाबंदी करावी अशी मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव संघर्ष महासभा आयोजित करण्यात आलेली आहे भीम आर्मी या संघटनेच्या वतीनं. या कार्यक्रमासाठी भीम आर्मीचे नेते भाई चंद्रशेखर आझाद तथा रावण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासोबतच अमोलजी मिटकरे जे इतिहासतज्ञ आहेत ते येणार आहेत. 1 जानेवारीला 12:30 दुपारी हेलिकॉप्टरमधनं विजय स्तंभावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि त्यानंतर बाय रोड जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करून हा 3 दिवसाचा त्यांचा कार्यक्रम संपणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आणि भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज ही मागणी केलेली आहे. पोलीस आयुक्तांना देखील तसं पत्र दिलेले की मिलिंद एकबोटे आणि संभाजी उर्फ काय मनोहर भिडे यांना पुण्याच्या आसपासच्या 5 जिल्ह्यामधून त्यांना तत्काळ जिल्हाबंदी करण्यात यावी. 25 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यान त्यांना या पुणे शहर, पुणे जिल्हा आणि आसपासचे 5 जिल्हे या ठिकाणी त्यांची कुठलीही सभा, त्यांचं कुठलंही एंट्रन्सच त्यांचा तिथला बंद करण्यात यावा. त्यांना त्याच्या एंट्रन्सच बंद करण्यात यावा, कुठलीही सभा संमेलन कुठलेही त्यांना परमिशन देऊ नये आणि 5 जिल्ह्यावर बंदी केल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवण्यात यावी, प्रशासनाने त्यांच्यावर नजर ठेवावी. कारण आमचं ठाम मत आहे की गेल्या वर्षी जे आंबेडकर अनुयायांवर जे हल्ले झाले याला जबाबदार ही 2 माणसं आहे आणि तशी आम्ही मागणी केलेली आहे. तृतीय पंथांसाठी सरकारने तयार केलेल्या बिलात भाजप सरकारने अनेक चुका केल्या आहेत असा आरोप करत पुण्यात तृतीय पंथांकडून निषेध नोंदवण्यात आलाय. हे बिल सरकारने चुकीच्या अटीसह मंजूर केल्याचे तृतीय पंथांचे म्हणणे आहे. पुण्यातील संभाजी बागेसमोर या बिलाच्या प्रति जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय. लोकसभेत तृतीयपंथी व्यक्तीसाठी जे बिल मंजूर केले आहे त्यामध्ये अनेक जाचकटी आहेत. गुरूंकडे राहायचे असेल तर कोर्टाची परवानगी लागेल, दुकानावर जाऊन पैसे मागायचे नाही, मूल दत्तक घ्यायचे असल्यास न्यायालयाची परवानगी लागेल अशा नियमांचा समावेश आहे. ही नियमावली जाचक असून ते आम्हाला मान्य नाही. ह्या बिलात सरकारने बदल करावा, आमच्यासाठी रोजगार निर्माण करावा, समाजातील सर्व घटकांसाठी हेल्पलाईन आहे त्याप्रमाणे आमच्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करावी, स्त्री पुरुषाप्रमाणे आम्हालाही हक्क द्या, अन्यथा भविष्यात आम्ही तीव्र लढा उभारू, असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. आमच्या इतर मागण्या म्हणजे मुळात हे बिलच आम्हाला मान्य नाहीये, कारण ह्याच्यामध्ये इतकं काय लिहिलेलं आहे की ट्रान्सजेंडर हा फॅमिली बरोबर राहू शकतो किंवा यांनी दुकानं मागायचे नाही, टोली बधायला जायचं नाही किंवा इतर जे काही काम आहे ते करायची नाही, मग अशा वेळी आम्ही करायचं काय, ह्याला आमचा विरोध आहे. माझं नाव सोनाली दळवी आणि मी पुण्यावरूनच आहे. आम्हाला समान अधिकार हवेत, जे स्त्री पुरुषांना अधिकार आहेत ते समान अधिकार हवेत. ह्या बिलपासून हीच मागणी आहे की तृतीय पंथांना नोकरी मिळावी, त्यांना समानतेचे अधिकार मिळावे. फक्त समाजामुळं आणि आता असं तर आम्हाला ॲक्सेप्ट करणं खूप कठीण आहे आणि ज्यावेळेस आम्हाला घरच्यांनी परकसं केलं आणि त्यावेळेस आम्हाला आमच्या गुरुनी आधार देऊन आमच्या गुरुनी आम्हाला सांभाळलं आणि आता जर गुरुचा निर्शासन आता जर रद्द होत असेल तर आम्हाला हे कोणतेही सरकारचं बिल मान्य नाही. भवानी पेठेतील सांभराळी येथे पहाटे 5:45 सुमारास लागलेल्या आगीत येथील एक फर्निचरचं दुकान जळून खाक झाले आहे. आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे या दुकानासमोर उभ्या असलेल्या 3 दुचाकीसुद्धा या आगीत जळाल्या आहेत. अग्निशमक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 4:30 सुमारास भवानी पेठेतील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. अवघ्या 5 मिनिटात मुख्य अग्निशमक दलाची बाहेर गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर पाण्याचा मारा करत 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर कूलिंग करण्यात आले. दरम्यान ह्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. त्याचबरोबर दुकानासमोर उभ्या असलेल्या 3 दुचाकीसुद्धा आगीत जळाल्यात. आग पसरू नये म्हणून शेजारील 2 दुकानांचे शटर उघडून तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर हा रहिवासी भाग असल्याने आग पसरणार नाही ह्याची खबरदारी घेण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
पिंपरी चिंचवडमधील एक कुटुंब सुसाईड नोट लिहून गायब झाले. 15 दिवसांपासून या कुटुंबियांचा शोध पोलीस करत आहे. कोण आहे हे कुटुंबियां, का हे घर सोडून गेलेत, पाहूयात या रिपोर्टमधून. संतोष शिंदे, सविता शिंदे हे दाम्पत्य मुलगा मुकुंद आणि मुलगी मैथिलीसह 5 डिसेंबरपासून गायब आहेत. संतोष यांच्या अंगावर 2 ते 2.5 कोटींचं कर्ज आहे, ते फेडू शकत नसल्याने सुसाईड नोट लिहून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले. 5 तारखेला ते गेले सकाळी 11 वाजता. त्यांच्या म्हणजे नाही का वेगवेगळी कामं सांगून गेली सगळे. नंतर तिथे चिंचव स्टेशनला एकत्र जमले ते आणि तिथून निघून गेले. घरी फोन ठेवले होते त्यांनी. मी कंटिन्यू फोन करत होतो दुपारपासून, फोन उचलत नसल्यामुळे मी घरात गेलो. ते 4 फोन तिथे जागेवर होते. त्यांना मग बघितलं तर बारक्या भावाला पण बोलायला म्हणले असं असं दिसते. आपण चौकी आम्ही चौकीत गेलो, तिथे म्हणले अजून वाट बघा थोड्या वेळ आणि ते कंप्लेंट घेऊ आपण. मग ती कंप्लेंट दिली त्यांची आणि नंतर मग कळलं की त्यांचं नाही का काय थोडंफार कर्ज बँकेची होते, त्याच्या त्रासाला कंटाळून गेले ते. त्यांनी लवकरात लवकर यायला पाहिजे बाकी. घेतलेल्या कर्जाला मी जबाबदार आहे, इतर कोणाची चूक नाही, म्हणूनच मी पत्नी आणि मुलं आत्महत्या करतोय, मला सर्वांनी माफ करावे, ही चिठ्ठी सर्वांना दाखवावी असं सुसाईड नोटमध्ये नमूद केलंय. याच इमारतीवर त्यांनी वैयक्तिक असं 3 कर्ज काढले आहेत. त्यांचा टुरिस्टचा व्यवसाय असल्याने वेगवेगळ्या कंपनीत 10 गाड्या आहेत. संतोष हा नोकरी करत असून विजय टुरिस्टचा देखील त्यांचा व्यवसाय आहे, तर लहान भाऊ हा कंपनीत कामाला आहे. यामध्ये संतोष एकनाथ शिंदे वय 47 वर्ष हा मोहननगरमध्ये राहणारा आहे सण. त्याची पत्नी सविता आणि मुलगा आणि मुलगी याच्यासह बेपत्ता झालेला आहे. तो संतोष एकनाथ शिंदे हे ट्रॅव्हलचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे 10 गाड्या आहेत छोट्या छोट्या आणि त्या 10 गाड्यावर त्या नील झालेल्या आहेत कर्जाने. परंतु त्यांच्यावरती बाकी दुसऱ्या ह्याचं बँकेचं कर्ज होतं भरपूर. त्यांच्या भावाच्या सांगण्याप्रमाणे 2 ते 2.5 कोटी रुपये कर्ज त्यांच्यावर आहे आणि बँकेचा तगादा पण होता पैसे भरायसाठी. आणि त्यामुळं ते पत्नी आणि मुलासह 5 तारखेला निघून गेलेले आहेत. निघून जाताना त्यांच्या ट्रॅव्हलच्या गाडीने त्यांना रस्त्यावर आणून सोडलेलं आहे. त्यांनी सांगितलं घरी की मला पुण्यातल्या बँकेत काम आहे, मी तिकडे चाललो आहे आणि तिथून ते रिक्षात निघून गेलेत. जाताना अंगावरचे जे कपडे आहेत त्या कपड्यानिशीच गेलेले आहेत आणि मुलांनी मात्र बँकेतून 16,000 रुपये विड्रॉल केलेत जाताना आणि मोबाईल फोन चौघांनी मोबाईल फोन घरी ठेवलेले आहेत. कर्ज बुडवे विजय मल्ल्या नीरव मोदी हे देश सोडून गेले, पण कर्ज फेडण्याचा ससेमिरा त्यांच्या मागे कायमच आहे. तसंच संतोष शिंदेच्या मागे त्यांच्या भावांना हे कर्ज फेडावं लागणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने.
पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमधील 6वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूपासून चक्क ATM रोबो बनवला आहे. सध्या या विद्यार्थ्याच्या रोबोची चर्चा सर्वत्र सुरू आहे. चला तर मग पाहूया ATM चा हा त्याचा रोबो. टाकाऊ वस्तूंचं करायचं काय असा नेहमी सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील निलेश पांडे या विद्यार्थ्याने सौर ऊर्जेवर चालणारा ATM रोबो यापासून तयार केला आहे. हा रोबो सुरक्षित आणि बॅटरीवर चालणारा आहे. लहान मुलांच्या खेळण्यातील विविध वस्तू वापरून हा ATM रोबो तयार करण्यात आला आहे. रोबोटमधील बॅटरी चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जा आणि पवनचक्कीचा वापर करण्यात आला आहे. ह्याला मी स्मार्ट ATM रोबोट नाव दिलेलं आहे. तर ह्याचे उपयोग आहे की आपण 2000 नोटा निघाल्यामुळे जी सुट्ट्यांची कमतरता आणि ATM चोरी होणे या समस्या वाढल्या आहेत, तर त्याला नियंत्रित करण्यासाठी मी हा माझा रोबोट तयार केलेला आहे. ह्याचे उपयोग म्हणजे रोबोट जर असे रोबोटचे पार्ट जोडले तर तो आपली स्वतः संरक्षण करू शकतो आणि जी चाकं लावल्यामुळे रोबोट चालू शकतो. तर तो एखाद्या वेळी आपल्याकडे पैसे नसले आणि जवळ ATM कार्ड आहे परंतु ATM कार्ड म्हणजे ATM जवळ सापडत नाही तर हा स्वतः येऊन आपल्याला म्हणजे आपण पैसे काढू शकतो आणि जी सुट्ट्यांची कमतरता आहे तीही होणार नाही. आणि ह्याचं अजून उपयोग म्हणजे हे चालू शकतं आपण ह्याच्यावर जर एखादी अजून ह्याची उपयोग म्हणजे ह्याच्यावर वस्तू ठेवण्यासाठी आणि ते करण्यासाठी उपयोग आणि ह्याच्यात किमान लाईटीची सोय पूर्ण सोय केलेली आहे. निलेशने बनवलेल्या ATM रोबोला पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे निलेशच्या शाळेत देखील उत्साहाचे वातावरण आहे. निलेशच्या मुख्याध्यापकांनी निलेशचं कौतुक केलं आणि पालकांचं तसेच शाळेचं नाव नक्की मोठं कर असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दाखवलाय. अभिमान तर खूप आहे की या मुलाने आमच्या एवढ्या राज्यामधून दुसरा आलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे. आणि खरंच याने आमच्या शाळेची मान उंचवली आहे. हे जे साहित्य बनवलं आहे हे टाकाऊपासून टिकाऊ असं साहित्य बनवलेलं आहे की बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ह्याचं तयार करता येईल, प्रेरणा मिळेल असं ते. समोसा विकणारे पालक आणि हलाकीची परिस्थिती यावर मात करत निलेशने एक आगळा वेगळा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभा केला आहे. आपल्या मुलाने मोठं होऊन नाव कमवावं असे प्रत्येक पालकाला वाटत असते. मात्र निलेशने अवघ्या 11 ते 12 वर्षातच पालकांचं आणि शाळेचं नाव मोठं केलंय. टाकाऊ वस्तूपासून बनवलेला हा रोबो सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निलेशचा हा रोबो आदर्श ठरू शकतो. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. स्वतःचे हक्काचे घर व्हावे यासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यापासून 19 डिसेंबर कधी येणार याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर तो दिवस उजळल्यानंतर अनेक जण आपल्याला घर मिळाले की नाही ही यादी पाहण्यात व्यस्त होते. कोणाच्या चेहऱ्यावर घर मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता तर काहींना यादीत नाव नसल्यामुळे निराशेने परतावे लागले. पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने 812 घरांसाठी अल्पबचत भवन येथे ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त दीपक नलावडे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश KD पाटील आदी यावेळी उपस्थित होते. म्हाडाच्या सोडतीमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील 242 आणि पिंपरी चिंचवडमधील 570 अशा एकूण 812 घरांसाठी सोडत होती. त्यासाठी 36,568 अर्ज प्राप्त करण्यात आले होते. पुण्यात महम्मदवाडी, पाशा, नेवलेवाडी, आंबेगाव तसेच पिंपरीमध्ये वाकड, रहाटणी, चिखली यांसह अन्य ठिकाणी ही घरे होती. या घरांच्या किमती 10,92,000 रुपये ते 19,56,000 रुपये दरम्यान होत्या. एकंदरीतच म्हाडाच्या या सोडतीमध्ये 812 जणांना आपले घर घेता आले आहे. देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा अजब गजब कारभार समोर आलाय. स्वच्छता पंधरवडा समाप्त होताच कोणतीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक स्वच्छालय तोडण्यात आले आहे. यामुळे येथील महिला आणि पुरुषांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियान राबवत आहे तर दुसरीकडे कॅन्टोनमेंट बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आलाय. देशभरात स्वच्छता अभियान राबवलं जात असताना देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाने मात्र आपल्या परिसरातील नागरी वस्तीत असलेले स्वच्छतागृह पाडून टाकल्याचा अजब प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था न करता कॅन्टोनमेंट बोर्डातर्फे केल्या गेलेल्या या कारवाईमुळे महिलांची चांगलीच कुचंबणा होती. देहूरोड परिसरात MB कॅम्प भागातील हा प्रकार आहे. दुसरीकडे याबाबत कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाला विचारला असता स्वच्छालय पाडून त्या जागी उद्यान उभारलं असल्याची अजब उत्तरे देण्यात येत आहे. कॅन्टोनमेंट बोर्डाचे CEO अभिजित सानप यांनी आता पर्यायी व्यवस्था करू असं सांगून वेळ मारून नेली आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे महिलांना होणारा मानसिक त्रास ह्याला जबाबदार कोण? दुसरे शौचालय उभारले जात नाही तोपर्यंत या नागरिकांना उघड्यावर स्वच्छच बसावं लागत असल्याने कॅन्टोनमेंट बोर्डाच्या गलथान कारभारामुळे स्वच्छता अभियानाला हरताळ फासली जाईल त्याचं काय असा सवाल इथे विचारला जातोय. नाही, आम्ही MB कॅम्पची शौचालय ते बाहेर शिफ्ट करतोय. पलीकडे आमची थोडीशी अजून जागा आहे MB कॅम्प श्रीकृष्ण नगरच्या साईडला, तिथे 1-2 एकर जागा आहे. तर त्या जागेत आम्ही शौचालय शिफ्ट करतोय. ऑलरेडी 8 शौचालय आम्ही नवीन बांधलेले आहेत. अजून 8 बांधायची आमची तयारी चालू आहे सध्या. पण लोकांनी तिथं थोडंसं
अपोज केलं त्या गोष्टीला, तर लोकांना सांग मी असं आवाहन करू इच्छितो की तुम्ही तिथं ते सपोर्ट करून शौचालय बांधावं, कारण तुमच्यासाठी चांगलं व्यवस्थित करावं लागलंय. आणि जे एमबीकॅममध्ये शौचालय पाडलेलं आहे ते पाडून तिथं आम्ही गार्डन वगैरे बनतो, ते एमबीकॅम किंवा आजूबाजूच्या लोकांसाठी सगळ्यांनाच युजमध्ये येणार आहे ते, आणि महानगरपालिका पण त्याला सपोर्ट करते गार्डन बनवण्यासाठी. कमीत कमी मिलिटरी लोक होते तवाच संडाचे, आता हे आम्हाला कुणाला न अर्ज देता यांनी कसं संडा तोडलं. तर ताला लगा दिए बोल रहे उधर वाले को हम इधर देंगे नहीं. अभी दो साल से उधर बाथरूम चालू है, दो साल से उधर बाथरूम चालू है, इतने दिन यही निकाला सोचा हम लोग ने 50-60 साल से, हमारा 3-4 पीढ़ी निकल गया इधर, फिर हम लोग कहाँ जाएंगे. अभी बूढ़े लोग को बहुत प्रॉब्लम है, उनको हम साथ साथ लेके जा नहीं सकते. बोलेंगे हम लोग नेता रहने दे, कोई भी रहने दे, इतना साल हम निकाल देते, हमारे घर का बुढ़ा इंसान लोग अभी तकलीफ निकाल रहे, हम इन लोग हमको सोए करके इन लोग तोड़ना मांगता, इन लोग अभी तोड़ दिए कुछ बात में से भी, इसके आगे बड़े लोग आएंगे तो हम लोग मान नहीं देंगे. आम्ही ना संडासला कुठे जायचं, आता आमची संडास तोडलेत काय सांगणार आता आम्ही. माता तुम्ही कुठे जाता? आम्ही इथंच बसलोय, कसलं काय खाणं नाही पिणं नाही, आम्ही इथं संडासासाठी बसलोय. इथं तर आम्ही जवळजवळ 50-60 म्हणजे आई वडिलांना 100 वर्ष झाली, आणि तेव्हापासून हेच बाथरूम आम्ही वापरतो कॅन्टोनमेंटचं. आणि इथं तर मोदी सरकार म्हणतात की स्वच्छ अभियान चालू आहे, प्रत्येकाला म्हणजे की उघड्यावर बाथरूम नाही करायचं. इथं गोरगरीब जनता आहे, ते कशा हातावची पोट आहेत त्यांची, त्यांना खायला चांगलं भरपूर नाही भेटत, तर ते घरात बाथरूम कुठून बांधणार. तर हे सरकारी संडासात आम्ही येत होतो जात होतो, परंतु आता आमची इतकी पंचायत झाली की आता आम्ही कुठे बसणार. म्हातारी माणसं आहेत, परत आजारी मुलं आहेत, कुणाला लूज मोशन झालं कुठं, आणि यांनी अचानक नोटिसा तरी द्यायच्या की बाबा आम्ही नोटीस देतो, तुम्ही इतक्या द्या, तुम्ही तुमची काहीतरी सोय करा, असं तरी सांगायचं होतं. नोटीस न देता असं बाथरूम आम्हाला जायलाच कुठे जागा नाही. टिकटॉकचा फॅड तुम्हाला लागला असेल तर ही बातमी नक्की पहा. तुमचा एखादा व्हिडिओ तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आणू शकतो, यातून तुम्हाला अटकही होऊ शकते. पाहूया. टिकटॉकचा हा व्हिडिओ बनवताना मागून पोलीस गाडी आली आणि या तिन्ही तरुणांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं. पिंपरी चिंचवडच्या पुलावरचा मनोरंजन हा प्रकार पोलीस स्टेशनच्या पायरीपर्यंत गेला. माझे टिकटॉकवर तर व्हिडिओ आहेतच, आणि नेहमीप्रमाणे मी पुलावर गेलतो टिकटॉकचे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवत असताना माझा व्हिडिओ पूर्ण संपलेला होता, आणि त्याच्यानंतर अचानक मागून पोलिसांची गाडी आली, आणि पोलिसांची गाडी आल्यानंतर मला ओरडले ते की काय करतोयस तो असं कशाला काय. मला भरपूर त्यांनी चौकशी केली, पण मी चौकशी म्हणजे त्यांना मी सर्व सांगितलं की मी टिकटॉक बनवतोय, टिकटॉकचे व्हिडिओ बनवते. तेही पोलीस मला हसत हसत बोलले की काय त्या टिकटॉकनी सर्वांना वेळच लावले. आणि त्याच्यानंतर मला भरपूर त्यांनी चौकशी केली, असं कोणीही वागू नका, कोणीही असं गैरवर्तणूक करू नका, पुलावर व्हिडिओ बनवू नका, कारण की मला तर पोलिसांच्या सामोरे जावंच लागले, तर तुम्हालाही जावं लागेल. फेसबुक इंस्टाग्राम प्रमाणेच टिकटॉक ऍप्लिकेशनवर तरुण तरुणींना अक्षरशः वेड लावले. टिकटॉकवर अकाउंट उघडून तरुण तरुणी डबिंग व्हिडिओ तयार करतात, यावर लाईक्स आणि कमेंट्सचा भडीमार होतोय. तेच व्हिडिओ मित्रांच्या व्हॉट्सअप फेसबुकच्या स्टेटसवर झळकत आहेत, व्हायरलही होत आहेत, त्यामुळे हे फॅट दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. टिकटॉकला व्हिडिओज बघताना अनेकदा मला असं आढळून आलं की काही मुलं गाडीत हात सोडूनच व्हिडिओज काढतात, काही मुलं हायवेवर गाडी थांबून व्हिडिओज काढतात नाचत. पोलिसांनी आपल्याला सांगितलं की गाडी चालवताना मोबाईल यूज करू नका, पण आजकालची मुलं इतके गाडी चालवताना व्हिडिओज काढतात हात सोडून. अरे पण जीव पण जाऊ शकतो ना त्या व्हिडिओजमध्ये. व्हिडिओज काढा, पण त्याचंही लिमिट असतं. गाडी चालवताना व्हिडिओज काढण्याचे हे नाही, आणि हायवेवर व्हिडिओज काढताना किती वेगाने गाड्या येत असतात. मी तरी वेळ सोडून दिला आहे मी व्हिडिओज काढायचा, मी वेळ नाही घालवत त्या व्हिडिओजमध्ये. तेवढ्यात तेवढाच व्हिडिओज काढा, जीवावर बेतन एवढा व्हिडिओज काढू नका. अनेकदा खूप विचित्र व्हिडिओज काढतात मुलं मुली. खर्चासाठी पैसे देत नसताना टिकटॉक व्हिडिओचा आधार घेत पत्नीने पतीला कॅन्सर झाल्याची अफवा मित्रांमध्ये पसरवली. टिकटॉकवरील हीच बदनामी जिवारी लागल्याने पतीने आत्महत्या केल्याचं प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच घडले. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून टिकटॉकवर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे वेळ पडल्यास अटक करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले. आता बघा, हे टिकटॉक जो प्रकार आहे, हे बेजबाबदार व्हिडिओ काढणे, त्याच्यावरती काहीही डायलॉग साऊंड ट्रॅक घालणे आणि त्याचे गैरफायदा घेणे, लोकांना त्रास देणे किंवा पब्लिक रस्त्यावरती येऊन डान्स करणे, असं एक मीडिया, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक साधनाचा दुरुपयोग आहे. पण असं करताना, समोर न करता पाठी करताना लोकांना याचं गांभीर्य
कळत नाही आहे. जर कोणाला समोर आपण शिव्या दिलं तर आपण देत नाही आहे, पाठून आपण देतो असे प्रकार आहे. म्हणून यात आय पी सी सेक्शन्समध्ये जे कधी लागेल, समोरून तुम्ही कोणाला शिव्या दिला जे सेक्शन लागेल याच्यावरती पण लागेल, याचे कोणी सुसाईड पण केलेले आहे मग 306 लागेल, आणि रस्त्यावरती काय आढळून आला असे प्रकार करताना मग तसंच रस्ता कमी आहे, रुंदी कमी आहे, आता मेट्रो हे सगळं चालू आहे, वरून मग यामुळं ॲक्सिडेंट पण होऊ शकते, इतरांच्या जीव धोक्यामध्ये पण येऊ शकते. असं बेजबाबदार जे चालले याच्यावरती आम्ही कडक कारवाई करणार. कंप्लेंट कुठेही द्या आम्हाला, आम्ही या गंभीर्य वाढवून आम्ही केस दाखल करून या प्रकार आम्हाला थांबवायचा. सोशल मीडियावर कोणी कसे व्हिडिओ बनवायचे याचे स्वातंत्र्य असते, तर यातून कोणाची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाच नाही. यातूनही तुम्ही मस्ती केलीस तर पोलीस तुम्हाला बेड्या ठोकतील, तेव्हा टिकटॉक व्हिडिओ बनवताना जरा काळजीच घ्या. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे नगर महामार्गावरील वाघोली येथे स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाच्या पथकाने अवैध धंद्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 25 ते 30 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. मटका जुगार लॉटरी खेळत असताना अटक करण्यात आले. ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करून जुगारींना पुढील तपासासाठी लोणीकंद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आठवडाभरातील ही दुसरी मोठी कारवाई असून 2 दिवसापूर्वी पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने कारवाई केली होती. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्या दौऱ्याच्या 1 तास आधी ही कारवाई केल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. विस्कळीत पाणी पुरवठा आणि पाणी कपात होऊ नये या मागणीसाठी महापालिकेसमोर स्थानिक पुणेकरांनी आमरण उपोषण केलंय. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यंदा पाऊस कमी पडल्याने पुणे महापालिका शहरात पाणी कपातीचे धोरण राबवत आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवली असून पाण्याचे नियोजित वेळापत्रक असूनही पाणी वेळेत मिळत नाही, दरवर्षी पाणी शुल्क भरूनही आमच्यावर पाणी कपातीचं संकट का, असा प्रश्न यावेळी उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलाय. गेले 5-10 वर्ष पाऊस नव्हता, यावर्षी पाऊस खूप काही पाऊस पडलेला आहे, तरी पण प्रशासन दुर्लक्ष करायला लागलंय. जागोजागी पाईप नळ फुटलेले आहेत, अधिकाऱ्यांचं पण लक्ष नाही आहे, सगळीकडे दुर्लक्ष होत आले. तर प्रशासनाने जे पाईप फुटलेले आहेत ते काम करून पुढं काय केलं तर पाणी कपात करायची गरज होणार नाही. आणि प्रशासनाने लोकांचं पाणी कम करून कारखाने परत मोठे मोठे बिल्डिंग बिल्डर लोकांना हे पाणी पुरवतात आहे. पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापालिका पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या मदती इतकीच रक्कम त्यांना आता महापालिकेकडून देखील देण्यात येणार आहे. उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंड्यांनी आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देता येत नसेल तर किमान वस्तुरूपात मदत करावी अशी मागणी केली होती. मदतीसाठी 11,000 रुपयांच्या वस्तू देण्याची मर्यादा 50,000 रुपये करावी असा प्रस्तावही त्यांनी दिला होता. यावर मदतीचा निर्णय झाला नाही त्यामुळे सर्व आपत्तीग्रस्तांनी महापालिकेवर मोर्चा आणला होता. सायंकाळी महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत महापालिकेत पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उपमहापौर डॉक्टर धेंडे यांनी हा विषय चर्चेला आणला. सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, आयुक्त सौरभ राव, सर्व पक्षनेते या बैठकीला उपस्थित होते. आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची भूमिका प्रशासनाने मांडली, मात्र त्यात काही नियम आड येत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर याबाबत धोरण मंजूर करून निर्णय घेण्यात येण्याचे सांगितले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरेगावच्या विजयी दिनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना जिल्हा बंदी करण्याची भीम आर्मीची मागणी. तृतीय पंथीयांच्या बिलामध्ये सरकारकडून अनेक चुका, तृतीय पंथांचा आरोप. भवानी पेठेतील सांबराळी येथे पहाटे लागलेल्या आगीत एक दुकान जळून खाक. आणि पिंपरी चिंचवड मधील अजब घटना, सुसाईड नोट लिहून कुटुंब झाले गायब. आता हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.